दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे अजित पवार यांची तक्रार केल्याबाबत उदय सामंत यांना प्रश्न विचारला होता तेव्हा ते काय म्हणाले ऐकूयात। पालकमंत्री जे आहेत पुण्याचे चंद्रकांत पाटील यांनी शिंदे साहेबांकडे तक्रार केलेली आहे अजितदादांची की ज्यांचे त्यांचं जे जिल्हा नियोजन मंडळामध्ये विकास कामासाठी 400 कोटी रुपये त्यांनी निधी वितरित करण्याचं केलेलं होतं त्याला अजूनही मंजुरी मिळालेली नाही। कुठेतरी अजितदादा आणि चंद्रकांत पाटलांमध्ये शीतयुद्ध जे आहे ते बघायला मिळत आहे का? चंद्रकांत दादांनी दादांबद्दल काय सीएम साहेबांकडे बोलले ते मला तर माहिती नाही आणि ते देखील सिनियर लीडर आहेत त्यांच्यामध्ये जी काही चर्चा झाली मला माहीत नाही परंतु असंही कुठेही समन्वय नसल्याचं वातावरण महाराष्ट्रामध्ये नाही। सगळे जे नेते आहेत हे अतिशय वर्षानुवर्ष फार मोठं चांगलं महाराष्ट्रामध्ये समाजकारण राजकारण करणारे आहेत त्याच्यामुळं समन्वय सगळ्यांचा अतिशय चांगला आहे आणि शिंदे साहेबांची आणि चंद्रकांत दादांची काय चर्चा झाली मला माहीत नाही। तर पुणे हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा जिल्हा आणि या जिल्ह्याचं आकर्षण नेहमीच अजित पवार यांना राहिल्याचं पाहायला मिळालं आहे आणि त्यामध्ये आता उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार हे पुणे जिल्ह्यामध्ये ऍक्टिव्ह झाल्याचं दिसतंय त्यामुळे त्यांनाही या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हवंय असंच दिसतंय। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अमोल काय सांगाल, अजितदादा हे पुण्याचे सुपर पालकमंत्री आहेत अशी चर्चा रंगलेली असतानाच आता वेगवेगळी विधानं समोर येत आहेत, तक्रार केल्याचंही कळतंय त्यांच्या विरोधात। नक्कीच, गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे पुणे शहराच्या विविध कामांसंदर्भात ऍक्टिव्ह झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि कुठेतरी चंद्रकांत पाटील हे मागे पडलेले या सर्व घटनाक्रम जर पाहिला तर यामधून पाहायला मिळते आणि त्यामुळेच चंद्रकांत पाटील आणि विरुद्ध अजित पवार यांचं जे शीतयुद्ध आहे ते आपल्याला या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळते। काल जरी हे दोन्ही दादा एकत्रच एका कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळाले असले तरी त्याच्या मागे खूप काही कुरघोडी आहेत त्या देखील पाहायला मिळालेल्या आहेत। ज्यावेळेस पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांनी मे महिन्यामध्ये एक DPDCची बैठक घेतलेली होती ज्यामध्ये 400 कोटींचा निधी त्यांनी मंजूर केलेला होता मात्र त्या निधीवरती इतिवृत्त म्हणून जी जिल्हाधिकाऱ्यांची सही असते ती मात्र झालेली नाहीये कारण की त्याच्याच दुसऱ्या दिवशी अजित पवार हे सत्तेमध्ये सहभागी झाले आणि ते थेट उपमुख्यमंत्री झाले आणि त्यामुळेच अजित पवारांनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकून यामध्ये सही करण्यासाठी लगाम दिल्याचं देखील ऐकायला मिळालेलं होतं आणि 3 महिन्यापर्यंत ही सही झालेली नव्हती आणि त्यामुळे तो निधी होता तो रखडलेला होता आणि त्याचमुळे पुण्याचे पालकमंत्री असतील त्याचबरोबर भाजपचे आमदार खासदार असतील यांनी मात्र जाहीरपणे नाराजी व्यक्त केलेली होती आणि याची थेट तक्रार आता पालकमंत्री यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केल्याचे पाहायला मिळते। इतकंच नव्हे तर शिंदे गटाचे जेही पदाधिकारी आहेत ज्यांचा या DPDCच्या कमिटीमध्ये सहभाग आहे त्यांनी सुद्धा अजित पवारांच्या या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केलेली होती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबतची तक्रार केलेली आहे। बरोबर आहे अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर एकूणच अजित पवारांचा चंद्रकांत पाटील यांच्या अधिकारांवर अंकुश आणण्याचा किंवा मर्यादा आणण्याचा मानस आहे का असा प्रश्न सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतोय। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।